संघाच्या सामन्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष होतं. तो सामना तुमच्या सर्वांच्या भेटीला येतोय. एका बाजूला बराडी माता धामणी संघ, जर त्याच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल भवानी नगर सळवे संघ. हार्डलक असलेल्या विठ्ठला इलेव्हन पानेरी, चांगलं प्रदर्शन आपलं देखील राहिलंय. काहीशी खराब क्षेत्ररक्षणामुळे तुम्ही सामन्यापासून दुरावला गेलाय, पण प्रेक्षकांची मन नक्कीच तुम्ही जिंकले. विजय पवार या खेळाडूचं लकील कौतुक असेल, चांगलं प्रदर्शन त्या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला चेंडू एज घेतली आहे, काय गोलंदाजी करतोय. रोनक गायकवाड गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. एक तेज तरार गोलंदाज आहे, संघासाठी चांगली कामगिरी बजावतोय. आणि धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा रोनक गायकवाड निघतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा यावेळी प्रसाद प्रशांतच्या बॅट मधून आपला क्लास दाखवतोय. चेंडू जातोय वाईड डिप स्कूल रिजन मध्ये 6 धावसंख्येसाठी. डीजे प्रशांतचा क्लास तुम्ही या मैदानावरती पाहताय. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये प्रसाद त्या खाली येतोय. एक धाव या ठिकाणी अंकित होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. ज्या ज्या वेळी भवानी नगर सळवे विरुद्ध बराडी माता धामणी असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय, त्या त्यावेळी सामन्यामध्ये उत्कंठा ही सातत्याने पाहायला मिळतीये. काय गोलंदाजी करतोय. आणि एवढ्या तेज तरार गोलंदाजाला बिहाइंड द विकेट यष्टी रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो भगवान चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पाडतोय, यष्टी रक्षकाची भूमिका. विकी आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्याला या ठिकाणी बक्षिसाचा बक्षीस लावलं गेलं, ते बक्षीस दिलं जाईल 101 रुपयाचं पारितोषिक ज्ञानेश्वर मुंडे साहेब यांच्या हस्ते दिलं जातंय. षटकार आलाय. नवनाथ कदम एका बाजूला प्रशांत तर दुसरीकडे नवनाथ. जेवढी तुझी तीव्रता आहे, जेवढा तुझा तेज आहे, त्याला कन्वर्ट केलं गेलं आपल्या बॅटीमधून. बॅटीचा फ्लो पहा, ज्या तेज तरार चेंडू विरुद्ध फ्लो देखील तेवढा चांगला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवे ते, यावेळी चेंडू झाली गॅप रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रकाश गुरु आपल्याला पाहायला मिळतोय. निवास चव्हाण आपल्याला तिथे पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षणाची भूमिका. 2 धावसंख्येने 16 ही धावसंख्या. आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. काहीसं मागड षटक रोनक गायकवाड या गोलंदाजाने हाताळले. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय. सुनील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. फ्रेडरिका असा अनुभव आहे, ज्या गोलंदाजाने अनेक कार्यकाळ आपल्या गोलंदाजीतून गाजवलाय. तर जनाईनगर चषक मध्ये देखील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं, सुनील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्राईक इन वर प्रशांत पाहायला मिळेल. प्रशांत आणि नवनाथ ही जोडी. प्रशांतने पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरला हुक करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय वाईड डीप मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव घेतली गेली आहे आणि चांगलं कॉलिंग नवनाथ सामना घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. कंट्रोलिंग मध्ये करताना पाहायला मिळतोय. एक धाव अंकित होते, एका धावसंख्येने आगेकूच करते. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 17 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना पाहतोय. चांगली गोलंदाजी केली. ब्लॉक कलपतीचा चेंडू. काय या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज अनेक वेळा किताब प्राप्त झालाय, ते साध्य करताना सुनील पाहायला मिळतोय.
फुल टॉस चेंडू चेंडू चाल घोषित रिजन मध्ये काहीसा पुरेपूर फायदा पुरेपूर समाचार घेण्यामध्ये काहीशी चुकी होती आहे कारण रेस्ट्रिक्टेड एरिया आहे मर्यादित क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतंय. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुनील टू नवनाथ चांगलं षटक हाताळले सुनील या गोलंदाजाने. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट चेंडू हवेत मोठा हादरा नवनाथच्या रूपामध्ये भवानीनगर सळवे संघाला हा पहिला हादरा लागतोय. डीजे अठरा ही धाव संख्या विस्फोटक फलंदाज ज्या ज्यावेळी चौकार षटकारांची आतिषबाजीची गरज असते त्यावेळी या खेळाडूकडे पाहिलं जातं. अनेक सामने या खेळाडूने चार चेंडू चोवीस धाव संख्येचे असताना देखील चेस करताना मनवेधक खेळी सादर केली आहे. राहुल डीजे आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी दिशामध्ये बरकटतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे काहीशी चुकी सुनील करतोय. व्हाइट प्लस वन अशी धाव संख्या वीस ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतीये. षटकातील शेवटचा चेंडू असेल सुनील टू राहुल आणि यावेळी एकेरी धाव असेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये एकवीस या धाव संख्येवरती. तिसऱ्या षटकासाठी लगेच गोलंदाजाला मार्गस्थ करायचंय टीम मीटिंग करायची नाहीये. सुनील अनिल आपल्याला विनंती आहे तर बारक्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला येताना पाहायला मिळेल. बारक्या सज्ज होईल गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा बारक्या निघतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक इन वर प्रशांत पाहायला मिळतोय. विनंती आहे बारक्या टाइम व्यत्यय घालवायचा नाही आपल्याला. विनंती आहे बारक्या लगेच मार्गस्थ व्हायचंय. यावेळी चांगला फटका सजवला आहे तेवढा चांगला क्षेत्ररक्षण टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. प्रकाश गुरव पाटण तालुक्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूमध्ये देखील या खेळाडूला पाहिलं जातं. चांगली फिल्डिंग आपण त्याच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बारक्या सज्ज होतोय. स्ट्राईक इनवर प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी काहीशी चुकी होतीये दिशाहीन गोलंदाजी होती आहे. दिशाहीन गोलंदाजी झाल्यानंतर चोवीस ही धाव संख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. दुसरा चेंडू असेल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा पुढे ठेवण्याचा प्रयत्न बिलॉंग टू द लाईन भगवानकडनं काहीशी चुकी होती आहे. अवांतर ज्यावेळी सामन्याचा अतिटटीचा क्षण येतो ज्यावेळी सामना एका क्रुशियल मुवमेंट मध्ये येऊन पोहोचतो त्यावेळी ज्या अतिरिक्त धावा तुम्ही खर्चाक ठरल्यात ना त्या खूप काहीशा मागड्या ठरतात. ज्यावेळी एक चेंडू एक धाव संख्येची गरज आहे या आधीच्या सामन्यामध्ये देखील तुम्ही पाहिलंय किती अतितटीचा सामना पानेरी संघ काय फटका सजवलाय. पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला चेंडू होता चांगला क्षेत्र चांगला फटका देखील होता पण एलिव्हेशन काहीस कमी मिळालं आणि फलंदाज प्रशांत तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळालाय. डीजे
असेल त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज प्रकाश गौरव सज्ज झालाय. विलंब असेल विनंती असेल विलंब करायचा नाहीये, कुठलाही वेळ अपव्यय होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. विनंती आहे राहुल सज्ज होईल आणि धावांची गरज असेल, धावांचा जर विचार केला तर धावफलक 29 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, चेंडू हवे ते प्रसाद त्या खाली चांगला प्रयत्न. अरे झेल या ठिकाणी सुटलाय, काहीशी धावचित मध्ये कमी पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी चेंडू हवे ते भगवान त्या खाली आहेत आणि चुकी नाही. राहुल डीजे काहीसा निराशाजनक प्रदर्शन सादर करून परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. राहुल डीजे बॅक टू द पवेलियन. डीजे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. विनंती आहे विचार विनिमय करते लगेच सामन्याला सुरुवात होईल. यावेळी काहीशी गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळतीय. काय गोलंदाजी करतं इम्प्रेसिव्ह. विचार करायला गेला तर प्रमोद कदम हे एक खूप मोठं नाव आहे. ज्यावेळी मैदानामध्ये दाखल होतो त्यावेळी समोरच्या संघामध्ये खूप दरारा या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळायचा, पण या मोसमामध्ये काहीशी खराब कामगिरी आपल्याला त्याच्या मार्फत होताना पाहायला मिळते. कारण काही कारणास्तव अपघात झाल्यानंतर त्याच्या त्या फलन जाजीमध्ये जी खेळीमध्ये काहीशी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतीय. आणि धावांचा विचार केला तर जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील प्रकाश गुरव पाहायला मिळेल. एक चौकार षटकार येणं अपेक्षित असेल. भवानीनगर सळवे संघ प्रशंसक त्याचीच आपल्याला वाट पाहताना पाहायला मिळतील. आणि यावेळी चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव 36 धाव संख्या धावपलकावरती 37 धावांचं लक्ष असेल. आणि यानंतर जाऊया नाणेफेकीच्या दिशेकडे. यानंतर होणारा सामना साई 11 तामिने विरुद्ध सिद्धनाथ 11 मस्करवाडी. सिद्धनाथ 11 मस्करवाडी संघ कर्णधार आणि साई 11 तामिने संघ कर्णधार लगेच यायचे नाणेफेकीसाठी. सिद्धनाथ 11 मस्करवाडी आणि साई 11 तामिने. तर सिद्धनाथ 11 मस्करवाडी विरुद्ध साई 11 तामिने अशी नाणेफेक केली जाईल. विनंती केली जाईल. एका बाजूला तुम्ही पाहताय सिद्धनाथ 11 मस्करवाडी,
संघ कर्णधार विनोद या ठिकाणी उपस्थित आहे। मी विनंती करेल नाणेफेकीसाठी यायचंय आणि त्यांच्या समवेत साई इलेवन तामिने संघ कर्णधार देखील उपस्थित झालाय। दीपेश कदम नाणेफेक करून घ्यायचे। भावनी नगर सर्वे संघ लगेच दाखल व्हायचा आहे। राहुल आणि दामणी संघ प्रकाश आणि अनिल ही सलामीची जोडी दाखल होतीये। पंच प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी आहे असा एका पर्वासाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल। 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धावांचं लक्ष आहे ते 37 धाव संख्येचं। प्रकाश आणि अनिल ही जोडी आपण पाहतोय। तर गोलंदाजी मार्क वरती नवनाथ सज्ज होतोय। विनंती आहे सर्वे संघ आपण विलंब करताय। आपल्याकडनं प्रत्येक स्पर्धेमध्ये एक महत्वपूर्ण सहाय्य सातत्याने लाभताना पाहायला मिळतं कारण महत्वपूर्ण सामना आहे। दोन्ही संघ मातबर आहेत, एकमेकांविरोधात खेळतायत। तर गोलंदाज निघतोय नवनाथ, विलंब आहे लावू नये, विनंती आहे। स्ट्राइक इनवर प्रकाश आणि अनिल आपल्याला पाहायला मिळतोय। चोवीस चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धावांचं लक्ष असेल 37। चांगली गोलंदाजी करतोय प्रकाशच्या विरुद्ध। एकेरी धाव असेल 22 रूपामध्ये। ही एक धाव धावपळावरती जोडली जाईल। नवनाथ इम्प्रेस करतोय कारण नवनाथची गोलंदाजी या सामन्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे कारण समोर प्रकाश सारखा एक मातब्बर विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा प्रकाश गुरव याचा फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत। क्रिकेटचं मादक सौंदर्य पूर्णपणे बॅकफूटवर गेला, स्वतःला प्रॉपर बॅलन्स मध्ये आणलं। बॅलन्स मध्ये आणल्यानंतर चेंडूच्या रिझन पर्यंत आपली बॅट नेली आणि हा क्लासिकल फंटॅस्टिक शॉट आपल्याला पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा प्रकाश याचा तोच फटका सजवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धाव या ठिकाणी अंकित होईल। एक संघाची धाव संख्या तुम्ही पाहताय 8 या धाव संख्येवरती। अनिलच्या बॅट मधून हा चेंडू लॉफ्ट केल्यानंतर अलेक्स त्या खाली येतोय। अंजेल टिपला गेलाय आणि फलंदाज अनिल परदेच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतो। डीजे
खेळाडू ना अत्यंत विस्फोटक फलंदाजे अनेक सामन्यांमध्ये अनेक चषकांमध्ये दाखवले. प्रसाद मैदानामध्ये दाखल झालाय. प्रकाश गुरव आपला क्लास या ठिकाणी सादर करतोय, पण त्याला साथ देणं खूप महत्वपूर्ण आहे. गोलंदाज निघतोय नवनाथ कदम ऑन बॉलिंग मार्क. पुढे टेबलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक. हे एका मोठ्या खेळाडूचं एक स्थान असतं किंवा त्याची ती नावलौकिकता असते, ती पोझिशन त्याची असते. कारण ती पोझिशन तो का मिळवतो, प्रहार झाल्यानंतर त्या मानसिकतेमध्ये कसं कमबॅक करायचा, कसा विलिंगनेस, कसा स्वतःवरती आत्मविश्वास निर्माण करायचा, ती गोलंदाजी साकार करतोय नवनाथ. यावेळी हलक्या हाताने फ्लिक केलाय, चेंडू जाईल घोषित रिझर्न मध्ये. तसेच मान्यवर माननीय श्री भगवान मस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत असेल. षटकाची समाप्ती, संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. 28 धावसंख्येची गरज आहे, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठली टीम मिटिंग नकोय भवानी नगर सर्वे संघ, प्रत्येक षटकानंतर आपण टीम मिटिंग करायची नाहीये. सदतीस धावांचं लक्ष आहे, 28 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील, गोलंदाज निघतोय गोलंदाजी मार्क वरती शंभू. तसेच मान्यवर माननीय श्री उमेश केसरी साहेब आणि प्रकाश आंबोडकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले देखील सरस स्वागत असेल. तर शंभू निघतोय पहिला चेंडू, चांगली गोलंदाजी आहे, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होतीये. आता 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 28 धावांचं लक्ष असताना शंभूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, प्रसाद संघर्ष करतोय पण आपला क्लास दाखवावा लागेल, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 16 चेंडूंमध्ये आता धावांची गरज असेल ती 28 धावसंख्येची. विनंती आहे टीम मिटिंग नाही करायची नवनाथ, प्रत्येक चेंडू नंतर टीम मिटिंग करू नये. नक्कीच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यांचे बंधू मान्यवर माननीय श्री धनाजी चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या ठिकाणी मागचं दार उघडं ठेवलं, त्या दारातून प्रवेश केलाय शंभूच्या या गोलंदाजीने. फलंदाज प्रसाद परतीच्या दिशेला डीजे. निवास आणि प्रकाश या षटकामध्ये पूर्णपणे प्रकाश गुरव या खेळाडूला नॉन स्ट्राईक इंडवर ठेवलं गेलंय, त्यामुळे धावपलक तुम्ही पाहताय स्थिरावलेला 9 या धावसंख्येवरती. शंभूची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत, चांगली गोलंदाजी करतोय, इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स आपण पाहतोय. यावेळी आता स्ट्राईक इंडवर आणलं गेलंय, हे करणं खूप गरजेचं होतं कारण समोर एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून तुम्ही एक देखणा फटका पाहिलाय, अनेक स्पर्धेमध्ये त्याची फलंदाजी तेवढीच उत्कृष्ट दर्जाची होताना पाहायला मिळाली आहे. त्या खेळाडूला स्ट्राईक इंडवर आणलं जातंय आणि धावपलक तुम्ही पाहता एका धावसंख्येने 10 या धावसंख्येवरती. 14 चेंडू, 27 धावसंख्येची गरज आहे. यावेळी प्रकाश गुरव याच्या बॅट मधून येतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउन्स दी मारेच्या पार. मी का म्हणलो होतं या प्लेअरला स्ट्राईक इंडवर आणणं तेवढं महत्वपूर्ण आहे. डीजे
क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खूप मोठी चूक, प्रकाश गुरव सारख्या खेळाडूचा झेल सुटलाय। हा झेल तुम्हाला येता 12 चेंडूंमध्ये कित्येक महागडा ठरेल हे तुम्हाला पाहायला मिळेल। स्ट्राइक इन वर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद, ज्याच्या बॅट मधून प्रकाश, प्रकाशच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार पाहिलाय। गोलंदाजी मार्क वरती सज्ज होणार आहे प्रमोद कदम, पंच विलंब करायचा नाही, लगेच सुरुवात करायची आहे। 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 15 धाव संख्या आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळते, 22 धाव संख्येची गरज आहे, 12 चेंडू 22 धावा। प्रत्येक प्रेक्षक वर्ग आरटीसी चॅनलच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग जुळला गेलाय, याच सामन्याकडे लक्ष आहे। उत्कंठा वेदक चुरशील सामना पाहायला मिळतोय। हाफ ट्रॅकर काय गोलंदाजी करतोय, चुकी करतोय प्रकाश आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय, प्रभावित करतोय। ज्यावेळी चेंडू निर्धाव येईल त्यावेळी सामन्यापासून दुरावताना भवानी नगर सळवे संघ निगडीत येताना पाहायला मिळेल आणि धामणी संघ दुरावताना पाहायला मिळेल। हाफ ट्रॅकर चेंडू हवे क्षेत्ररक्षकाखाली फलंदाज बाद, प्रकाश गुरव तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल। निवास आणि राहुल ही जोडी, दोन चेंडू निर्धाव आलेत, प्रमोदची चांगली गोलंदाजी आहे। 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 22 धाव संख्येची गरज आहे। दहा चेंडू 22 धाव संख्येची गरज। स्लोअर वन चेंडू, फसवा चेंडू शंभू त्या खाली येतोय आणि तोपर्यंत या ठिकाणी एकेरी धाव असेल। स्ट्राइक एंड वर निवास सज्ज होईल। 9 चेंडू 21 धाव संख्येची गरज आहे, येणारे चेंडू असतील 9 चेंडू 21 धाव संख्येचं समीकरण। प्रमोद कदम गोलंदाजी मार्क वरती, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सामना तुम्ही पाहताय, विद्यमान सामना त्याचा आस्वाद घेताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत। यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, तोपर्यंत चेंडू जाईल 2 धाव संख्येसाठी, 2 धावा अंकित होत आहेत। या 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 18 या धाव संख्येवरती। यावेळी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चांगलं यष्टीरक्षण होतंय, चांगली गोलंदाजी आहे, इम्प्रेस करतोय प्रमोद कदम। धावसंख्या आपल्याला 18 धावसंख्येवरती स्थिरवलेला पाहायला मिळतीये। शेवटचा चेंडू आहे या षटकातील, गोलंदाज निघतोय प्रमोद आणि चांगली गोलंदाजी आहे पण बिलॉंग टू द लाईन गोलंदाजी, नकारात्मक चेंडू। धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती। शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू, या चेंडूवरती षटकार चौकार येणं खूप गरजेचं असेल। यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये फक्त एकेरी धाव असेल, धाव संख्या 20 या धाव संख्येवरती, 17 धाव संख्येची गरज आहे, 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। विनंती आहे टीम मीटिंग नको आहे नवनाथ, लगेच गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे, 7 चेंडू 17 धाव संख्येची आवश्यकता आहे। सहा चेंडू 17 धाव संख्येची गरज आहे, गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे।
तर राहुल डीजे या खेळाडूवरती विश्वास टाकलाय. एक तेज तरार गोलंदाज आहे ज्याने अनेक वेळा गोलंदाजीच्या जोरावरती सामना विजय करून दिलाय भवानी नगर सळवे संघाला. स्ट्राइक इट वर राहुल, एक चांगला बॅटल, बॅटल बिटवीन द बॅट अँड बॉल. राहुल डीजे टू राहुल, दोन्ही राहुलांवरती जबाबदारी आहे. पहिला चेंडू ब्लॉक होलचा कोधून काढलाय प्रमोद कदम, त्या खाली मोठा आदरा राहुल सारखा मातब्बर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. डीजे महेश मैदानामध्ये दाखल होतोय. पाच चेंडू 17 धावसंख्येची गरज, काय गोलंदाजी करतोय राहुल, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आहे. पाच चेंडू अप्रतिम दर्जाचे हाताळायचे आहेत, आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीचा आकार करायची आहे. चांगली गोलंदाजी होतीये. आता चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 17 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय, काहीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते निवासच्या माध्यमातून. एकेरी धावसंख्या असेल, 16 धावसंख्येची गरज आहे. सात चेंडू 5 धावसंख्येवरती निवासची खेळी पाहायला मिळते, काहीशी खराब कामगिरी आपल्याला निवास करताना पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक, त्याखाली कुठली चूक नाही आणि 8 चेंडूंमध्ये 5 धावसंख्या उभारून परतीच्या दिशेला निवास जाताना पाहायला मिळतोय. रौनक गायकवाड मैदानामध्ये दाखल झालाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलाय आणि एक धाव भेटेल दुसरा धावीचा प्रयत्न आणि महेश स्ट्राइक इन वर पाहायला मिळेल. राहुल डिझाईन खरंच खूप चांगली गोलंदाजी आखली आहे, जिथे प्रेशर असतो प्रेशर मध्ये संघाला विजय होण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा महेशने अक्रॉस द बॅट सजवलाय आणि सामना विजयी ठरतोय. या सामन्याचा हिरो हस्तांदोलन करायचे दोन्ही संघ, बरडी माता दामणी संघ आणि भवानी नगर सळवे संघ हस्तांदोलन करतील. या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना आकस्मित केली गेली आहे. सिद्धनाथ 11 मस्करवाडी संघ विनंती आहे, ज्या संघाने नाणेफेक जिंकले मस्करवाडी संघ